विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी विषयातील उत्तम लक्षण या कवितेचा स्वाध्याय अभ्यासणार आहोत. चला तर मित्रांनो, आपल्या आजच्या सेशनला सुरुवात करूयात. प्रश्न पहिला, आकृत्या पूर्ण करा. अ, संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी. उत्तर, एक, अपकीर्ती सांडावी. दोन, सत्कीर्ती वाढवावी. आणि तीन, सत्याची वाट दृढ धरावी. प्रश्न आ, कधीही करू नयेत अशा गोष्टी. उत्तर, एक, पुण्यमार्ग सोडू नये. दोन, कोणावरही आपले ओझे लादू नये. तीन, असत्याचा अभिमान बाळगू नये. आणि चार, होड किंवा पैच लावू नये. पुढील प्रश्न, प्रश्न ई, तुमच्यातील प्रत्येकी तीन गुण व तीन दोष शोधून लिहा. गुण, एक, मी दररोज योगासने व प्राणायाम करतो. दोन, मी नेहमी खरे बोलतो. आणि तीन, मी वडीलधाऱ्या व्यक्तींचा आदर करतो. दोष, एक, मी कोणावरही लगेच विश्वास ठेवतो. दोन, मला पटकन राग येतो. तीन, मी पालेभाज्या खात नाही. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक दोन, खालील व्यक्तींशी कसे वागावे असे संत रामदास म्हणतात. अ, तोंडाळ. उत्तर, तोंडाळाशी भांडू नये. आ, संत. उत्तर, संत संग खंडू नये. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक तीन, खालील गोष्टीबाबत कोणती दक्षता घ्यावी ते लिहा. गोष्टी, दक्षता. एक, आळस. दक्षता, आळसात सुख मानू नये. दोन, परपीडा. दक्षता, परपीडा करू नये. तीन, सत्यमार्ग. दक्षता, सत्यमार्ग सोडू नये. पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक चार, काव्य सौंदर्य. प्रश्न अ, खालील ओळींचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. प्रश्न, जनी आर्जव तोडू नये. पापे द्रव्य जोडू नये. पुण्यमार्ग सोडू नये. कदा काळी. उत्तर, आशय सौंदर्य. श्री दासबोधातील उत्तम लक्षण या समासामध्ये समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्तिमत्वाची महत्वाची लक्षणे सांगितली आहेत. त्यापैकी वरील ओवीमध्ये तीन लक्षणांचा उहापोह केला आहे. काव्यसौंदर्य, समाजात वावरत असताना कशा प्रकारचे वर्तन करावे हे सांगताना समर्थ रामदास म्हणतात की लोकांनी आपल्याला केलेली विनंती दुलकावू नये. लोकांचे मन मोडू नये. या उलट जनभावनांचा आदर करावा. तसेच वाईट मार्गाने धनसंपत्ती साठवू नये. कोणालाही लुबाडून त्याचे धन हिसकावून घेऊ नये. अशी संपत्ती हे पापाचे धन असते. म्हणून सच्छील मार्गाने जीवन व्यतीत करावे. पुण्य मार्गाचे आचरण करावे. कधीही पुण्य मार्ग सोडू नये. भाषिक वैशिष्ट्ये, या पद्यपंक्तीमध्ये तोडू नये, जोडू नये, सोडू नये अशा सोप्या यमकाद्वारे संदेशामध्ये आवाहकता आली आहे. उभी छंदाला साजेशी सुबोध भाषा वापरल्यामुळे जनमानसावर तत्व ठसवणे सुलभ झाले आहे. पापद्रव्य आणि पुण्यमार्ग यातील विरोधाभास ठळकपणे उठून दिसतो. ओवीमध्ये प्रासादिकता हा गुण आढळतो. पुढील प्रश्न, प्रश्न आ, सभेमध्ये लाजू नये, बाष्कळपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा. उत्तर, श्री दासबोधातील उत्तम लक्षण या ओव्यामध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपन्न व्यक्तीची लक्षणे समजावून सांगितली आहेत. त्यापैकी
एक लक्षण उपरोक्त चरणात सूचित केले आहे. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. माणसामध्ये तो नित्य वावरत असतो. समूहामध्ये आदर्श व्यक्तीचे वर्तन कसे असावे हे सांगताना समर्थ रामदास म्हणतात की सभेमध्ये वावरताना माणसाने आपले मत मांडताना अजिबात लाजू नये. आपले विचार स्पष्टपणे पण कोणालाही वाईट वाटणार नाहीत अशा पद्धतीने मांडावेत. निरर्थकपणे व बाष्कळपणे बोलू नये. त्याचवेळी बालिशपणे बोलून आपले हसे करून घेऊ नये. समर्थ रामदासांनी उत्तम पुरुषाचे एक मर्मग्राही लक्षण या ओवीतून मांडले आहे. पुढील प्रश्न, प्रश्न ई, आळसे सुख मानू नये या ओळीचा तुम्हाला समजलेला अर्थ स्पष्ट करा. उत्तर, श्री दासबोधातील उत्तम लक्षण या ओव्यामध्ये संत रामदास यांनी उत्तम व्यक्तीची लक्षणे विशद करताना आळस हा माणसाचा शत्रू आहे असे प्रतिपादन केले आहे. आळसे कार्यभाग नसतो या समर्थ रामदासांच्या उक्तीमध्ये हेच तत्व सांगितले आहे. माणसाच्या मनाला जे षटविकार जडतात त्यातील आळस हा एक विकार आहे. आळसामुळे प्रगती खुंटते, भविष्य अंधारते, मनाला जडत्व प्राप्त होते व माणूस नाकर्ता होतो. आळशी माणसाला समाजात स्थान मिळत नाही म्हणून आळसात सुख समाधान मानू नये असे समर्थ रामदास सांगतात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी मराठी विषयातील कविता क्रमांक 4 उत्तम लक्षण या कवितेचा स्वाध्याय अभ्यासलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आज आपण इथंच थांबूयात. जय हिंद, जय महाराष्ट्र.